नागपुर जिले के पार्शिवनी के एक खेत में 4 दिन पहले अनजान व्यक्ति की हत्या कर उसका मृतदेह फेंक दिया गया था। नागपुर ग्रामीण पुलिस को इस प्रकरण का पर्दाफाश करने में यश प्राप्त हुआ है। ट्रक के मालिक ने ट्रक में शामिल 25 टन लोहा बेचकर इंश्योरेंस क्लेम के लिए नागपुर रायपुर मार्ग पर ट्रक को जला दिया, लेकिन ट्रक चालक इस बात का भंडाफोड़ देगा इस डर से ट्रक चालक संजय पारधी ने अपने दोस्तों के साथ मिलकर ट्रक चालक नितिन सेलोकर की हत्या कर दी और मृतदेह पार्शिवनी के खेत में फेंक दिया। नागपुर ग्रामीण पुलिस ने खबरियों की मदद से मिली हुई जानकारी के अनुसार घटना का पता लगाकर 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। पार्शिवनी पुलिस स्टेशन हद्दी मध्ये इडगाव या ठिकाणी एक अनोळखी प्रेत मिळालेला होता। त्या प्रेताच्या ठिकाणी आमचे पोलीस अधिकारी यांनी पंचनामा केला आणि स्थानिक ठिकाणी त्याची पाहणी केली असता आढळून आलं की त्याला भोकसून मारलेलं होतं आणि त्याची बॉडी जाळण्याचा प्रयत्न केलेला होता। अशा परिस्थितीमध्ये त्या मृताची ओळख पटवण्याचे शर्थीचे प्रयत्न करून त्यामध्ये आरोपी आणि मयत यांची ओळख पटलेली आहे। विशेष करून यामध्ये जो आरोपी आहेत यांनी मयताला त्यांच्या जो माल होता ड्रायव्हर पेशातला मयत होता आणि तो ते माल घेऊन परत बाहेरच्या राज्यात गेलेला होता। तिथून येताना त्यांनी सलाखीने भरून ट्रक घेऊन आले असताना त्यांचा मालक आणि इतर लोकांनी एकत्रित येऊन ती ट्रक जाळला आणि त्यामधले जे सलाखी आहेत त्याच्या दुसऱ्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावलेली होती। पोलीस अधिकारी यामध्ये जास्त विशेष करून पोलीस निरीक्षक स्तागुशा श्री कोकाटे आणि त्यांच्या टीमने याच्यामध्ये कसोशीने प्रयत्न केला। स्थानिक पातळीवरचा तपास आणि त्याचबरोबर सर्व मुद्देमाल वगैरे हस्तगत करण्यात आलेला आहे आणि त्या जळालेल्या ट्रकचा सुद्धा पंचनामा करून घेण्यात आलेला आहे। एक चांगल्या प्रकारचं डिटेक्शन 34 तासांमध्ये आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे, त्यांचं अभिनंदन। बॉसने मीटिंग बोलायला आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।